आता तुम्ही कारखाने पाठवून दिले गुजरातला, अजून काय पाठवायचं एकदा विचारून घ्या ना. आमचं म्हणणं गुजरातच्या विरोध मी हा गुजरातने त्यांचा विकास करावाच ना, कोण नको म्हणतं, कशासाठी असू या असेल ते. पण इथल्या थाळीतलं उचलून का तिकडे नेता. आयएफएससी इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्स सर्व्हिस सेंटर हे जागतिक दर्जाचं असतं, ते आर्थिक धोरणांबद्दल आर्थिक व्यवहारांबद्दल. ते फायनान्स सर्व्हिस सेंटर जगातील अनेक संस्थांनी सांगितलं की ते मुंबईत व्हायला पाहिजे. ते सांगितल्यानंतर स्वतः तुम्ही तिकडे नेलत ना कोणासाठी. मग पुन्हा एकदा दुसरा विषय येतो, आता काल परवाचा जो फॉक्सकॉन किंवा वेदांत त्याची माहिती तुम्ही चॅनल माध्यमातून दिलेली आहे की त्यांनी सांगितलं होतं की महाराष्ट्रातील तळेगाव हीच उत्तम जागा आहे, जागा आहे, जमीन अधिक प्रमाणात आहे, आम्ही 1100 एकर जमीन देतोय, ते 300 एकर जमीन देत आहेत, आम्ही अनेक त्यांच्यापेक्षा अधिक सवलती देतोय. हे सगळं तुमच्याच माध्यमातून सगळ्या माहिती आलेली आहे ना, पुढं मग का केला. सर आता विद्यार्थ्यांना आलेली वेळ बदलली असं सरकारनं काय सल्ला द्याल. मला असं वाटतं विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत खरंच म्हणजे मला स्वतःला इतकं वेळ आमच्या वेळेला ते एम्प्लॉयमेंट एक्सचेंज होत. एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये नावं नोंदवा, अगदी त्यावेळेला 11वी झालेल्या मुलाला सुद्धा कॉल यायचे, त्याचा इंटरव्ह्यू घेणं किंवा रिटर्न टेस्ट घेणं. म्हणजे 100 वॅकेन्सी 1000 मुलांना जात असते, पण 100 मुलं निवडली जात होती. आता काय घडतंय कळतंय का आपल्याला. ते एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कायद्यावर आहे, रिडंडंट करून टाकलं, त्यात वे दखल आहे, त्याला कोण विचारत नाही. आता कुठं जायचं मुलांनी, सगळं ऑनलाईन. त्या ऑनलाईन मध्ये लोक किती फसत आहेत तेही तुम्हाला माहिती आहे ना. कधी कधी असं वाटतं की जुना व्यवहाराची पद्धत चांगली होती. बँकांमध्ये सुद्धा आता ऑनलाईन पद्धतीनं किती फसवणूक होते, इतकी भयानक आहे. सर्वसामान्य माणूस आमच्या शेतकऱ्यांच्या विमा योजनेतले पैसे मिळालेत का विचारा ना अजून. कुठल्या आहे विमा कंपन्या, म्हणजे जे जे चांगलं असेल ते पब्लिक सेक्टरने करायचं, सार्वजनिक उपक्रमाने, आणि लुटायचं असेल ते खाजगी बँकांनी करायचं किंवा खाजगी इन्शुरन्स कंपन्यांनी करायचं. हे जे धोरणात्मक बदल वरती होत आहेत ना, सगळ्या कंपन्या विका आणि मग तुमच्या विद्यार्थ्यांनी भेंडोळ्या घेऊन फिरा, हे ह्यांनीच आणलंय ना. काल परवाकडे जे भजन घेऊन नाचत होते ना एसटीमध्ये, त्याला जरा एकदा भेटा, त्या दोन भजन करत्यांना बुवांना भेटून घ्या जरा, जे कळेल काय झालं म्हणून.